करायला लागला. स्वाभिमानी शिंदेचा सातारा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांचं थकीत ऊस बिल हे आंदोलन गेली 2 महिन्यापासून चालू केलेलं आहे. जवळपास 234 कोटी रुपये ही फिगर होती, ती वसूल करत करत आज आम्ही बऱ्यापैकी आणली आहे. किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर आम्ही 2 वेळा निवेदनं दिली, त्यांनी आम्हाला लिखीव 2 वेळा दिलं. पोलिसांनी कोरोनाच्या महामारीवर आमची मध्यस्थी केली, आम्ही ते मान्य केलं. पण गेली 10 दिवस आम्ही इशारा देऊन सुद्धा या इथं बसून प्रशासन शासन आमच्यासाठी तयार झालेल्या सगळ्या यंत्रणांनी दुर्लक्ष केलं. आज 10 दिवस झालं आमच्या ह्या आंदोलनाचा 10वा आम्ही आज इथं साजरा केलेला आहे. आणि त्या ऊसाचं प्रतिकात्मक आम्ही ऊस ठेवून त्याचं पूजन केलेलं आहे. कारण आज विरोधी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष भाजप आहे, की ज्यांनी जे काल ते मंदिरं उघडा म्हणून आंदोलन केलं होतं, मंदिर कुठं उपलब्ध नाही, त्याच्यामुळे आज आम्ही ह्या इथं ह्या निषेधात्मक आंदोलन केलेलं आहे. आणि आम्ही त्याबद्दल शासनाचा आमच्यासाठी ऊस उत्पादकासाठी तयार झालेल्या सगळ्या यंत्रणाचा आणि ज्या कारखान्यांनी ऊसाचं बिल दिलं नाही, जो संचालक आजपर्यंत इकडे कुठला ढुकून बघायसुद्धा आला नाही, त्या सगळ्या प्रवृत्तीचा त्यांच्या मनोवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तर्फे. आणि जोपर्यंत या कारखान्याचे जवळपास 35 कोटी रुपये आजही येणं बाकी आहे, आम्हाला वारंवार नुसती आश्वासनं दिली जातात. गुरुवारी घेतले 1 कोटी रुपये देऊन आमची बोळवण करण्याचा प्रयत्न केला गेला, आम्हाला आंदोलनातनं उठवण्याचा प्रयत्न केला की 1.25 कोटी रुपये टाकलेत तुम्ही जावा, आम्ही ते मान्य केलं नाही. शेतकऱ्याची पै न पै वसूल केल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही. ते स्वाभिमानीनं पहिल्या दिवसापासून आणि माझ्या बाकीच्या सर्वसामान्य मावळ्यांच्या बरोबर स्वाभिमानीचा प्रत्येक मावळा प्रत्येक पक्ष आम्हाला ह्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटना शिवसेना या सगळ्या पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, तरी बी अद्याप ह्याची दहकता शासन प्रशासन घेत नाही. आज आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन केल्यानंतर 10व्याचा काही माणसांचा असा समज झाला की हे 10वा तर हिंदू धर्मामध्ये मयत माणूस झाल्यानंतर त्याचा 10वा केला जातो, त्याच्या अगोदर कुठला 10व्याचा कार्यक्रम करत नाही. आम्ही आमच्या कार्यक्रमाचा 10वा आहे, त्याचा प्रसार बाकीच्या ह्याच्या जे कारखानदार आहेत त्यांनी प्रसार वेगळा केला आणि सिंपत्ती घेण्याचा प्रयत्न केला,
आम्ही असलं कुठलंही प्रकार केलेला नाही. 10 दिवस शांततेच्या मार्गानं आम्ही इथं आंदोलन रात्रंदिवस करत आहेत. आज कोरोनाचा महामारी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, याची कुठलीही पर्वा न करता आम्ही आहे. पण ह्यांना कुठली काही त्याच्याबद्दल तसदी नाही आहे. ह्याच्यासाठी साखर संकुल विभाग आहे, का 7 महिने झाले तो शांत आहे. कायदा आहे 14 दिवसात, शुगर केन ऍक्ट 1966 कायदा आहे, 14 दिवसात पेमेंट खात्यावर जमा झालं पाहिजे. का नाही मिळालं, मग का त्याच्यावर कारवाई केली नाही? सगळी गोडावणं रिकामी झाली आहोत, सगळी यंत्रणा फस्त झाली आहोत. खात्री झाल्यानंतर मग तुम्ही RRCची कारवाई करणार आहे का? म्हणजे आमची फक्त चारी बाजूनं बळवण करणार आहे. आणि सगळे प्रतिनिधी आहेत आमच्या या गामाच्या टॅक्सीच्या पैशावर, यांचे पगार, पीएचे भत्ते, सगळ्या गाड्या बिड्या. आज प्रशासकीय यंत्रणेला एवढे सरकारी वाहन आहेत, एकही अधिकारी सक्षम इथं भेटायला आला नाही 10 दिवस झाले. मग कुणासाठी ही यंत्रणा आहे? कुणासाठी सरकार आहे? कशासाठी आहे? पत्रकार, पोलीस आणि फक्त आंदोलन करते. ह्याच्या व्यतिरिक्त 24 तास पोलीस फक्त बंदोबस्त आम्हाला 24 तास आहे. याच्या अबाउटमध्ये आमच्याकडे कुठला सक्षम तहसीलदार सारखा सुद्धा कार्यकर्ता जो अधिकारी आहे तो सुद्धा आमच्याकडे डोकून बघायला इच्छायला आला नाही. मग आमच्यासाठी ही यंत्रणा कशासाठी पगार घेते? ती साखर संकुलचा दर महिन्याचा पगार कितीतरी 1,00,000 कोटी रुपयामध्ये जातो, तो कशासाठी घेता तुम्ही जर कामच करू शकत नाही? कामं कर्तव्य जबाबदाऱ्यामध्ये तुम्ही पूर्णतः फेल ठरलाय. म्हणून ह्यांच्यावर यांचा पगार माघारी घ्यावर, यांच्यावर कारवाई करा. आमच्या व्याजाचं पैसे तर बुडलं, पण ह्यांच्यावर कारवाई करा. साखर आयुक्तांच्यावर घेतलेला पगार परत शासनानं परत वर्ग करून घ्या. का तर तुम्ही काम करू शकला नाही तर पगार कशाचा घ्यायचा फुकटचा? आज आमचं दुखणं प्रसारमाध्यमांनी सगळ्यात मोठ्या पद्धतीनं आवाज उठवल्यामुळे हे काय आंदोलन समाजापर्यंत पोहोचलं. आणि तर प्रसारमाध्यमाने जेवढं, पोलिसांनी जेवढं सहकार्य केलं, अनेक पक्षांनी इथं येऊन पाठिंबा दिला, सहानुभूती सिंपती दाखवली, पण इतर अनेक माणसं सरकारी कर्मचारी ज्यांना ह्यात सहभागी होता येत नाही, त्यांनी सुद्धा कुठलं आम्हाला जेवण आणून दिलं असेल, चहा आणून दिला असेल, अशा पद्धतीनं सहकार्य हे आंदोलन केलं. पण इतर कुठल्याही प्रकारच्या यांनी, आज जिल्हा पोलीस प्रमुखांचं इथं घर आहे, त्यांनी सुद्धा येता जाता थांबून चौकशी करायला पाहिजे होती. का बाबा बसलाय तुम्ही? का दुखून आहे तुमचं? पण तेवढी सुद्धा नाही. मग शासनानं यांना वाहनं कशाला दिलेत? ह्यांना फिरायसाठी दिलेत का? आमची चौकशी कराय, आमच्या जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी दिलेत. आणि वर्ण कारखानदारांनी अफवा की आमचं बघा हे असं करतात तसं करतात, काहीतरी आमच्याबद्दलची अफवा तयार करायच्या, कुणी म्हणे काय करा वेगळंच करायचं. आम्ही प्रतिकात्मक करायचं नाही, आम्हाला मंदिरं खुली नाहीत, आम्ही कुठं निषेध व्यक्त करायचा, कुठं कारणं मांडायचं? आज माणसं ऐकायला तयार नाहीत. देवाला तरी विनंती करूया, देवानं तरी काही त्यांना सुबुद्धी द्यावी आणि त्याच्यानंतर आम्हाला न्याय मिळावा. आणि आमचे गोरगरीब शेतकऱ्यांचे इतक्या दिवसचं जगणं आहे, ते माहिती व्हावं आणि त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळावा, एवढी प्रामाणिक आणि साधी भूमिका आहे. म्हणून हे आम्ही केलं. ह्याच्यानंतर ही आंदोलनं ह्याच्यात त्यांनी आम्ही यांना तोडगा दिलाय. 35 कोटी आहेत, तुम्ही 10 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या समान टाका, काय का 1,000 रुपये 1,200 रुपये त्यांच्या खात्यात येऊ द्या, त्यांचं काहीतरी कारण चालू होऊ द्या, संसार काहीतरी चालू होऊ द्या, असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. तेही अजूनपर्यंत टाकायला तयार नाही, टाकलेलं नाही, ते टाकावं. आम्ही आंदोलन थांबवू, त्यांना 5-6 दिवसाची मुदत देऊ. ते आम्ही पहिल्या दिवसापासून त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सांगतोय, आज 10 दिवस झाले, मुदत ही बी संपत आली. 2-2 महिने एकाच कारखान्यावर खेळ करत, बाकीच्या कारखान्यांनी सगळ्या पैसे जमा केलं. गळीत हंगामाला आमच्या त्यांना कायम शुभेच्छा आहेत. आज बी कारखानदारांना आमचा या माध्यमातून इशारा आहे की तुम्ही आज बी परत कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी म्हणून ऊसाचा दर जाहीर न करता जर गाळप कराल तर त्यांनी पोलीस प्रमुखांनी बघून घ्यावं. का तर ते कायदा सुव्यवस्था बघडवण्यासाठी प्रयत्न करतात. आम्हाला आमच्या ऊसाचा रास्त भाव नाही मिळाला तर वाहतूकदारांना आमचं म्हणणं आहे, तुम्ही कायदेशीर वाहतूक ऊस वाहतूक करत नाही, परत लिटिगेशन कायदेशीर झालं, तुमची ती सोसायची ताकद नाही, तुम्हाला 7 टनाचं परमिशन आहे, तुम्ही 12-12 टनानं वाहतूक करता, पण ह्या गोष्टी आम्ही दाखवायला लावू नका. आणि जर तुम्ही त्या मस्तीनं वावरणार असाल तर आम्ही आमच्या पद्धतीनं बघू, नाहीतर मग कायदा सुव्यवस्था फक्त आम्ही बिघडवतो नाही, आम्ही आंदोलन करायला आलो. त्यांनी ऊस वाहतूक केल्यानंतर आम्ही आंदोलन करायला येतोया की दर न जाहीर करता कारखाना ऊस वाहतूक करतोय, तर आम्ही तर आंदोलन जाहीर करायला की आम्ही दोषी आहे, आमच्यावर गुन्हे दाखल होणार. आणि हे करणार आहोत ज्यानं प्रवृत्त केलं कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा, समान गुन्हे दाखल करा आमच्यावर बी त्यांच्यावर बी, काय म्हणणं नाही आमचं. कायदा सगळ्यांसाठी समान राबला पाहिजे एवढी माफक अपेक्षा आहे. आणि तोपर्यंत हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचे पैसे वसूल झाल्याशिवाय थांबणार नाही, एवढीच आपल्या सगळ्यांसमोर. आणि आज आम्ही हे जाहीर निषेध सगळ्यांचा केलेला आहे. आणि आम्ही आता इथं भजन आंदोलन करणार आहे, देवाला प्रार्थना करणार आहे की आमची लवकरात लवकर यांना सुबुद्धी दे, प्रशासनाला सुबुद्धी दे, शासनाला दे, कारखानदारांना दे, आणि आमचे पैसे शेतकऱ्यांचे लवकरात लवकर मिळू दे, एवढी माफक अपेक्षा आज आम्ही भजनाच्या माध्यमातून करणार आहे. आंदोलन तुम्ही थांबवणार नाहीये, मात्र कारखाने आता येत्या काही दिवसांमध्ये सुरू होतील, तुम्ही कारखाने सुरू होऊन देणार असता? नाही, कारखाने कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या कारखान्यांनी पैसे दिलेले नाहीत, ज्या कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही, अशा यांना कारखाने सुरू केले जाणार नाही. स्वाभिमानी ह्याच्या अगोदर 19-20 वर्ष आंदोलन करत आली आहे, अनेक आमचे सहकारी हुतात्मे झाले त्याच्यामध्ये, तरी बी आम्ही त्या कुठल्याही परिणामाची पर्वा न करता कारखान्यांना मग हिसका दाखवू. त्यांनी जर दादागिरी उतरली तर आम्ही बी दादागिरी करायला तयार आहे. तुमचं आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न होतोय का? आंदोलन गुंडाळण्याचा म्हणजे नुसत्या अफवा पसरवून काहीतरी आश्वासनं देऊन गुंडाळण्याचा प्रयत्न होतोय, तसा काय कुठला ताकदीचा जोर लावून वापरून आम्हाला काय कुणी काही करत नाही. त्याच्यामुळं
जास्तीत जास्त ह्याच्याप्रमाणे आम्ही विकरून लवकरात लवकर हे पैसे त्यांनी द्यावावे अशा कोरोनाच्या महामारीमध्ये संसर्गमध्ये आज वादळी वाऱ्यासह इथं पाऊस होतोय. आज आमचे गोरगरीब कार्यकर्ते ज्यांची परिस्थिती नाही अशा झाडाखाली बसून दिवस काढतात. तर तातडीनं निर्णय घ्यावा. एखादी रात्रीची फांटी पडली काय झालं रात्रंदिवस हे आंदोलन चालू आहे. ते शेतकरी नाहीत येत, त्यांच्या अडीअडचणी असतात, पुढच्या भविष्यकालीन असतात, म्हणून नाहीत. आम्ही जागरूक आहे, आम्ही लढणार आणि आम्ही पहिन पै वसूल केल्याशिवाय इथं हलणार नाही. पाठीमागे तुम्हाला त्यांनी पत्र दिलं होतं की आम्ही तुमचे जे पैसे आहेत ते आम्ही 14 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण माघारी देऊ, त्याच्यावरती काय झालं? नाही नाही, काय कुठलं नाही. त्यांनी 2 वेळा एक सोडून लिखी पत्र आहेत आमच्याकडे. लिखी पत्र असून सुद्धा आम्ही म्हणतो मग नाही नाही करत. जो कायदा आमच्यासाठी, आम्ही 100 रुपयाची चोरी केली तर आमच्यावर गुन्हा दाखल होती, मग ह्यांच्यावर का गुन्हा दाखल होत नाहीत? साधी गोष्ट आहे ना, ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का नाही? काही घटना आमच्यासाठी वेगळी आणि ह्यांच्यासाठी वेगळी लिहिली का होत नाही? मग भूमिज पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही आज रिकमेंड करणार आहे. आम्ही आज आम्हाला प्रशासनाकडनं आज हे आंदोलन करतोय म्हणून आम्हाला आश्वासन मिळालं आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला चर्चेला बोलावलेलं आहे, जिल्हा पोलीस प्रमुखांनी आम्हाला चर्चेला बोलावलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही हे झालं, आम्ही एक भजन करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही यांच्याकडे चर्चेला जाणार आहे. त्या चर्चेतनं काय मार्ग निघाला? चर्चा करणं आणि ते मार्ग सोडवणं. आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणं. त्याच्यामुळे चर्चेतनं मार्ग निघत असलं तर आम्हाला आंदोलन करायची काही कारण नाही. पण 10 दिवस एखादी गोष्ट बघायचंच नाही एखाद्याच्या दारात बसून, तर मग ही दुर्दैव आहे ना. मग ते कुणी बघायचं? काय नुसतं फक्त यांनीच फक्त काय ठराविक माणसांनी ठेका घेतलाय का? बाकीच्या कुणाला काय घेणं देणं नाही ना. कुठले लोकप्रतिनिधी नाही, कुठले मंत्री नाही, कोण नाही. तुमचं तुम्ही जगा, मरा, तुमच्या तुम्ही पद्धतीनं लढा. मग कशासाठी आहे यंत्रणा? सरकार कशासाठी असते? सरकार जर आमच्या अडचणी सोडवू शकत नसतं तर मग सरकार पाहिजे कशाला? साताऱ्याचे पालकमंत्री आणि सहकारमंत्री हे बाळासाहेब पाटील आहेत, तुम्ही त्यांच्याकडे तुमचं कारण मांडलं होतं. आमचं ह्याच्या अगोदर येईन रोज प्रसारमाध्यमातून तुम्ही ज्या सगळ्या बातम्या आज प्रत्येक गावातल्या पारापारावर ही चर्चा चालू आहे. त्या ज्या सगळ्या हे ऐकणं आहे तुमच्या माध्यमातून सगळीकडं त्या बातम्या जात आहेत, सगळे बघतायत. त्यांचं कामच असतं, त्यासाठी त्यांना सगळी यंत्रणा आहे स्वतंत्र. मग काय त्यांनी येतो येऊन एखादी विचारपूस करावीशी का वाटली नाही? त्यांच्याकडे वाहन नाही, तेलाला पैसे संपलेत, कोणाकडे काही नाही. साधा आम्ही म्हणतोय ना, तहसीलदारसारखा एखादा कार्य अधिकारी सुद्धा आमच्या इकडे आलेला नाही आंदोलन 10 दिवस. सातारसारख्या जिल्ह्याचं हेडक्वार्टर आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नाही. आम्ही काही मान मसुगडच्या डोंगरात अडचणीत बसलोय का की दिघा होणार झाली कुणाला आंदोलन, अशी बी काही परिस्थिती नाही. त्याच्यामुळं तातडीनं प्रशासनानं शहाणं व्हावं, शासनानं यांच्यावर कारवाई करावी. शासनानं 1-2 महिन्यात हिअरिंग करून यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. ती कारखान्यावर का केली नाही? मग ती त्यांच्या काम कर्तव्यात कसूर करतात. मग कसुरीची कारवाई होऊ द्या ना यांच्यावर. नुसतं पगार काय असेल गप बसायचं? कायदा आहे पण इम्प्लिमेंटेशन करायचं नाही, वापर करायचा नाही. तर मग करणार काय आम्ही? कुणाकडे दाद मागायची का? माणसाने आत्महत्या केल्याशिवाय यांचं डोळं उघडणार, एखादी विपरीत घटना घडल्याशिवाय त्याच्याकडे गांभीर्यानं बघायचंच नाही असं ठरवलं काही नाही. म्हणून आज आम्ही चर्चेला बसणार. चर्चेतनं काय निघालं तर ठीक आहे, आमचं नसेल तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही कधीही मागं थांबायला तयार आहे. नसेल ना आमचे पैसे द्या, आम्ही आजही उठून जायला तयार आहे. शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले, त्याची मॅसेज खात्री झाली, यांच्यावर खात्री का करत सुभंग बसायचे? तर ह्यांनी 4 वेळा फसवलेलं आम्हाला, त्याच्यामुळे यांच्यावर विश्वास नाही. म्हणून आम्ही थांबाय. परवा बी 25 कोटी रुपये देऊन आमची पुळवण करायची चालली होती, तुम्ही उठा आम्ही 4 दिवसात देतो. ती विश्वास नाही, आम्हाला खात्री पडली नाही, म्हणून आम्ही तसंच आंदोलन चालू ठेवले आणि आम्ही शेवट पैसे वसूल होईतोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार आहे.